अगदी कमी वयात मी नोकरीला लागले होते. एकदा बॉस मला ऑफिस सुटल्यावर विशिष्ट ट्रेनिंग आहे सांगून त्यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलच्या रूममध्ये जाताच बॉस फ्रेश व्हायला गेले, पण जेव्हा ते बाथरूममधून बाहेर आले तेव्हा तर त्यांना त्या अवस्थेत पाहून मी थक्क झाले. ज्याला मी वयस्कर समजण्याची चूक केली होती त्याचं ते तेवढं पाहून मी तिथेच. मी कामिणी, मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होते, त्यात शेवटचं सेमिस्टर चाललं होतं. कॉलेजमध्ये निसर्ग NGO मधून झाडे लावण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्या NGO मधील काही कर्मचारी आमच्या कॉलेजमध्ये आले होते. आमच्या वर्गाचं कॉलेजमध्ये शेवटचं वर्ष असल्यामुळे कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी आमच्या वर्गाला त्या कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणासाठी पाठवलं. वृक्षारोपण करत असताना माझी भेट त्या कर्मचारीमधील एका व्यक्तीशी झाली. त्याचं नाव प्रमोद होतं. वृक्षारोपण करत असताना कोणाला काही दुखापत झाली तर मी पळतच त्या व्यक्तीची मदत करत होते. माझा तो स्वभाव प्रमोद सरांच्या नजरेस पडला होता. त्यांनी पर्सनली येऊन मला त्यांचं कार्ड दिलं. ते म्हणाले, काही महिन्यात तुझं कॉलेज संपेल, कॉलेज संपल्यावर तुला जर इच्छा असेल तर तू माझ्यासोबत काम करू शकतेस. तुझा स्वभाव मला एकदम वेगळा जाणवला. गरजूंना मदत करायची तुला फार आवड दिसते. तुझ्यासोबत काम करायला मला फार आवडेल. प्रमोद सरांनी माझा स्वभाव अगदी योग्य ओळखला होता. समाजसेवा करण्याची मला फार आवड होती. त्यावेळी मी सांभाळून ठेवलेलं ते NGO चं कार्ड कॉलेज संपल्याच्या 2 महिन्यांनी माझ्या कामी आलं. मला जॉब करायची तशी गरज नव्हती. कॉलेज संपताच बाबांनी मला सांगितलं होतं की तुझी इच्छा असेल ते तू कर. तसं मला पैसा कमवण्याची काही गरज नव्हती, कारण माझ्या बाबांचं स्वतःचं शूजचं दुकान होतं. देवाकृपेने ते चांगलंही चाललं होतं. मी माझ्या आईबाबांची एकुलते एक लेख होते. बाबांनी तर मला माझ्या मनमर्जीने वागण्याची परवानगी दिली होती. मला समाजसेवेची फार आवड होती, म्हणून मी इतर कुठे जॉब शोधण्यापेक्षा पहिला कॉल प्रमोद सरांना केला. शक्यतो NGO मध्ये काम करणारी बरेच कमी लोकं असतात, कारण सगळ्यांनाच समाजसेवा करण्याची आवड नसते. प्रमोद सरांनी मला लगेचच त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. ते तिथले हेड होते. त्या NGO मध्ये मुलांच्या बरोबरीला मुलीही कामाला होत्या. प्रमोद सरांच्या केबिनमध्ये बसले असताना त्यांनी मला सांगितलं की NGO मध्ये आपल्याला कधीही कुठल्याही गावी जावं लागेल किंवा कुठली इमर्जन्सी येऊ शकते, त्याकरता नेहमी तयार राहायला हवं. काही संस्थांमधून आपल्याला मानधन येत असतं, त्यातून तुला दर महिन्याला मानधनाचे 4000 रुपये दिले जातील. मी म्हणाले, प्रमोद सर, मला मानधन दिलं नाही तरी काही हरकत नाही. मी इथे पैशासाठी नाही तर माझ्या मनाच्या समाधानासाठी काम करायला आले आहे. प्रमोद सरांनी हँडशेक करतच माझं अभिनंदन केलं. त्या दिवसापासून मी तिथे जॉईन झाले होते. कामाचा पहिला महिना प्रमोद सर मला त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणी घेऊन गेले होते. कधी कुठल्या अनाथाश्रमासाठी देणगी मागायला असो की झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना मदत करण्याचं काम असो, अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून मी प्रमोद सरांसोबत जात होते. 1 महिन्यानंतर मला प्रमोद सरांच्या वागणुकीमध्ये बदल जाणवू लागला. ते माझ्याशी जरा खेटून वागायला लागले होते. एवढंच नाही तर त्यांचा माझ्याकडे असा आग्रह सुरू झाला होता की मी त्यांच्यासोबत काही दिवसांसाठी NGO च्या कामानिमित्त बाहेर गावी यावं. मी कोणा परपुरुषासोबत कुठेही जायला तयार नव्हते. असंच एकदा मी ऑफिसमध्ये बसले असताना माझी कॉलेजमधील मैत्रीण छाया मला तिथे आलेली दिसली. ती फारच बदलली होती. तिच्या अंगातील महागडे कपडे, तिची ती ज्वेलरी व तिचं राहणीमान पाहून तर मी थक्क झाले होते. छाया नॉर्मल घरातील मुलगी होती. ती तिच्या आईसोबत एकटी राहत होती. तिची आई ही छोटे मोठे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत असे. छाया प्रमोद सरांची भेट घेऊन त्यांच्या केबिनमधून बाहेर आली तसं मी तिच्यासमोर जाऊन उभे राहिले. मगाशी ती जेव्हा सरांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तिचं माझ्यावर लक्ष नव्हतं, मात्र माझं तिच्यावर पूर्ण लक्ष होतं. मी तर तिचं चांगलंच निरीक्षण केलं होतं. छाया माझ्यासमोर येताच मी तिला म्हणाले की छाया, कॉलेज सुटून आता कुठे 2 महिने झालेत, तू इथे कधी जॉईन झालीस? मी जॉईन झाल्याच्या 2-3 दिवसाआधी छायाने NGO जॉईन केला होता. ती म्हणाली, या NGO मुळे मला एक चांगली लाईफ मिळाली आहे. इथे कामाला लागल्यापासून मी चांगला पैसा कमवू शकत आहे. माझ्या राहणीमानावरून तुला समजलं असेलच, मी असं ऐकलं होतं की NGO ची हालत नेहमीच फार हलाकीची असते. तिथे काम करणारे कर्मचारी पैसा कमवण्यात फार मागे असतात, कारण दुसऱ्यांची मदत करण्याच्या नादात कधीकधी त्यांना स्वतःच्या घरून पैसा द्यावा लागतो. पण प्रमोद सरांच्या NGO ची गोष्ट काही निराळीच होती. त्यांच्या NGO मधील कर्मचाऱ्यांच्या कामात असा काय वेगळेपणा होता की ते एवढे चांगले पैसे कमवत होते? तिथे एवढं काय होतं की तिथे काम करणाऱ्या मुली महिन्याभरातच एवढ्या श्रीमंत होत होत्या ते तर मला काही समजून आलं नव्हतं. छायाच्या बोलण्यावरून मी हे तर समजले होते की NGO व्यतिरिक्त ती दुसरीकडे कुठेही काम करत नाही. छायाने मला सांगितलं की महिन्याभरासाठी ती NGO च्या कामानिमित्त बाहेर शहरात गेली होती. ती म्हणाली, तूही एकदा बाहेर शहरात जाऊ नये, मग महिन्याभरातच तुझीही चांगली कमाई होईल. छायाच्या बोलण्यावर होकार भरून मी पुन्हा माझ्या कामात लागले. गेल्या 15 दिवसापासून माझ्या हाती काही खास काम नव्हतं. दररोज कोणी ना कोणी पुरुष NGO मध्ये कामानिमित्त यायचे,
तेव्हा त्यांच्यासोबत प्रमोद सर कुठल्या ना कुठल्या मुलीला आत पाठवत असायचे. माझ्यासोबत असणाऱ्या मुलींकडे काम होतं, पण मी दिवस दिवसभर रिकामी बसून असायचे. एकदा कोणी गेस्ट आले असताना मी त्यांच्यासमोरच प्रमोद सरांना प्रश्न करू लागले. मी म्हणाले, सर, गेल्या 15 दिवसांपासून मी रिकामी बसून आहे. तुम्ही माझ्याकडे काही काम सोपवायला तयारच नाहीत. काही मोजक्याच मुलींच्या हाती तुम्ही वारंवार काम देत आहात. माझ्या शेजारच्या डेस्कवर असणाऱ्या मनीषाला मागच्या 15 दिवसात तुम्ही रोजच कुठे ना कुठे कामाला पाठवत आहात. मलाही कधीतरी कुठे कामाला पाठवा, नाहीतर मला या NGO चा नाद सोडावा लागेल. तेव्हा प्रमोद सरांनी त्या गेस्टला मनीषासोबत जायला सांगितलं. ते तिथून जाताच सरांनी माझ्या गळ्यात हात टाकला व ते मला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. त्यांच्या केबिनमध्ये येताच त्यांनी मला त्यांच्या चेअरवर बसवलं व ते माझ्यासमोर त्यांच्या टेबलवर बसले. प्रमोद म्हणाले की कामिनी, तुला रोजच समाजसेवा करायची असेल तर त्यासाठी तुला व्यवस्थित ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. अजून तरी तू तुझ्या कामात एवढी मुरलेली दिसत नाहीस. तुला खरंच मनापासून काम करण्याची व पैसा कमवण्याची इच्छा असेल तर तू माझ्याकडून ट्रेनिंग घ्यायला सुरुवात कर. मी सरांच्या बोलण्यावर होकार भरला. ते म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळी घरी न जाता तू माझ्यासोबत चालायचंस. त्या दिवशी आउट टाईम होताच मी घरी न जाता सरांसोबत कुठेतरी जायला निघाले. आम्ही कुठे जात आहोत ते त्यांनी मला सांगितलं नव्हतं. ते म्हणाले की तुला घरी जायला उशीर होईल एवढं घरच्यांना कळव. मला घरी यायला उशीर होईल याबद्दल मी आईला सांगितलं होतं, त्यामुळे आईनेही मला वारंवार फोन केले नव्हते. सरांसोबत त्यांच्या गाडीतून जात असताना रस्त्यात बऱ्याच ठिकाणी मला गरिबांच्या झोपड्या दिसल्या होत्या. मला वाटलं कदाचित गरिबांच्या मूळ समस्या दाखवण्यासाठी सर मला बाहेर घेऊन आलेत, पण तसं काही नव्हतं. काहीच वेळात आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये पोहोचताच मी प्रमोद सरांना प्रश्न करू लागले की इथे तुम्ही मला समाजसेवेबद्दल काय शिकवणार आहात. सांगतो म्हणत सर मला हॉटेलच्या रूमपर्यंत घेऊन आले. रूममध्ये जाताच सरांनी त्यांचा टाय लूज करायला सुरुवात केली. ते माझ्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागले. ते म्हणाले की कामिनी, तू खूप हुशार मुलगी आहेस, तुला थोडी ट्रेनिंग मिळताच तू माझ्या लेवलला काम करायला लागशील. मी त्यांना म्हणाले, सर, आपण इथे गप्पा मारायला तर नक्कीच आलो नसणार ना. तुम्ही मला इथे कुठली ट्रेनिंग देणार आहात ते मला जरा समजेल का. मी प्रश्न करताच सर अगदी शांत झाले व माझ्याजवळ येऊन बसले. त्यांनी माझ्या हातात पाण्याची बॉटल दिली व म्हणाले, थोडं गार पाणी पी आणि फ्रेश हो, तू फ्रेश असलीस तरच मी तुला ट्रेनिंग देऊ शकेन. त्या प्रमोदचं गोलगोल फिरवून बोलणं मला काही पटत नव्हतं. मला त्याचं ते कोड्यात बोलणं समजून येत नव्हतं, ना मला ते समजून घ्यायचं होतं. मी म्हणाले, मला इथे काही ठीक वाटत नाही आहे, मी इथून जाते. तुम्हाला मला काय ट्रेनिंग द्यायची असेल ती उद्या ऑफिसच्या वेळेत द्या. मी त्या प्रमोद शेजारून उठले तोच त्याने जोराने माझा हात पकडून मला त्याच्याजवळ ओढलं. तो म्हणाला, कामिनी, अशा कामात एवढी चिडचिड योग्य नाही. त्याचा हेतू मला काही ठीक वाटत नव्हता. मी जोराने त्याचा हात झटकला व तिथून निघाले. त्या हॉटेलच्या रूममधून बाहेर पाय काढताच मी ठरवलं की आजनंतर मी त्या NGO मध्ये कामाला जाणार नाही. दुसऱ्या दिवशी मी NGO मध्ये गेले नव्हते. आई मला प्रश्न करत होती की आज तू NGO मध्ये का गेले नाहीस. मी तिला सांगितलं की मी काही दिवस सुट्टी घेतली आहे. तेव्हा आईसमोर मला दुसरं काही कारण सुचलं नाही. जे सुचलं ते बोलून मी मोकळे झाले. त्या दिवसानंतर पुढचे 2 दिवस उलटले तरी मी घरीच होते. वारंवार मला प्रमोद सरांचे फोन कॉल येत होते. मी त्यांचा नंबर ब्लॉक केला तरी तो मला 100 मेसेज करून मोकळा झाला होता. वारंवार त्याचे सॉरीचे मेसेज माझ्या मोबाईलवर येत होते. त्या प्रमोद सरापुढे पुन्हा कधीही मी जाणार नाही असं मी माझ्या मनाशी ठरवलं होतं. पण पुढच्या काही दिवसांनी असं काही घडलं की ज्याचा आम्ही कोणी विचारही केला नव्हता. त्या दिवशीही रोजप्रमाणे माझे बाबा त्यांच्या दुकानावर गेले. बाबा घरातून 10 वाजता निघून शार्प 10:30 वाजता त्यांच्या दुकानावर पोहोचायचे. त्या दिवशी दुकानावर पोहोचताच बाबांचा घरी फोन आला. त्यावेळी आई बाबांसोबत असं काय बोलली होती ते मलाही माहीत नाही, पण बाबांचा फोन उचलताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आईच्या हातून फोन घेतला तेव्हा मला समजलं की बाबांचं दुकान नगरपालिकेकडून पाडण्यात आलं आहे. बाबांनी 1,00,000 रुपये खर्च करून ज्या जागेवर त्यांचं दुकान बांधलं होतं ती जागा अतिक्रमण एरियातील होती याची बाबांना कल्पनाच नव्हती. बाबांनी ज्या व्यक्तीकडून ती जागा विकत घेतली होती त्या व्यक्तीने जमिनीचे खोटे कागद बनवून ती जागा बाबांना विकली होती. 5 वर्ष बाबांनी त्या जागेवर त्यांचं दुकान चालवलं, पण 5 वर्षांनंतर नगरपालिकेच्या नजरेत ते अतिक्रमण आलं होतं. माझ्या बाबांनी कुठलंही चुकीचं काम केलं नव्हतं, उलट त्यांना अतिक्रमणाची जागा विकून त्यांच्यासोबत धोका झाला होता. त्यावेळी आम्ही काहीही करू शकत नव्हतो, कारण जागा विकणारा आमच्या हाती लागेल असं आम्हाला वाटत नव्हतं. नगरपालिकेकडून माझ्या बाबांवर 7,00,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. जर बाबांनी तो दंड भरला नाही तर त्यांना 5 वर्षांची जेल होणार होती. बाबांकडे जेवढी सेव्हिंग होती ती सगळी सेव्हिंग नगरपालिकेचा दंड भरण्यात खर्च झाली. अचानक आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती घटना घडून काही दिवस झाले होते. घरात एक वेगळी शांतता होती.
गेल्या काही दिवसापासून आईबाबांनी सुखाचा घासही खाल्ला नव्हता. त्या कालावधीमध्ये मी आईबाबांचं बोलणं ऐकलं होतं. आईबाबांना म्हणत होती की आज आपल्या मुलीच्या जागी आपला मुलगा असता तर अशा कठीण काळी नक्कीच त्याने कुठे ना कुठे हातपाय मारून पैसे कमवण्याचं साधन निर्माण केलं असतं व या कठीण काळातून आपल्याला बाहेर काढलं असतं. पण देवानेही आपल्याला एकच संतान दिली आणि तीही मुलीच्या रूपात. आपली मुलगी मुलाप्रमाणे आपल्यासाठी झटपट करू शकत नाही हे तर मला ठाऊक आहे. आईला त्यावेळी मुलाची खंत होती. मी माझ्या आई वडिलांसाठी काहीच कामाचे नव्हते असं मला वाटू लागलं. आईचं बोलणं ऐकून तर मी स्वतःला फार कमी समजू लागले. एवढ्या दिवसापासून बाबांची कमाई ठीक चालत असल्यामुळे मला काम करायची गरज भासली नव्हती. त्या रात्री आईचं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत गेले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आई समजत होती तेवढी मी निकामी नव्हते. मी माझ्या आईबाबांसाठी काहीच करू शकत नाही हे ऐकून मला खूप वेदना होत होत्या. त्या सगळ्या विचारात असताना माझ्या मोबाईलवर प्रमोद सरांचा कॉल येत होता. मी त्यांचा फोन उचलला व त्यांना उद्याच मी NGO मध्ये येणार याबद्दल सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी NGO मध्ये पोहोचले. तिथे जाताच मला छाया भेटली. छाया तिच्या कोणा मैत्रिणीला NGO जॉईन करण्यासाठी घेऊन आली होती. छायाची बदलती लाईफस्टाईल पाहून तिची मैत्रीण तिच्यापासून इन्स्पायर झाली होती. ती मुलगी त्या NGO मध्ये काम करायला फार उत्सुक दिसत होती. खरंच छायाची आर्थिक परिस्थिती NGO मध्ये आल्यापासून फारच सुधारलेली दिसत होती. तिने मला सांगितलं की तिचं ते काम सुरू झाल्यापासून तिच्या आईने घरोघरी काम करायचं सोडलं. आता लवकरच छाया स्वतःचं घर घेण्याच्या मार्गावर होती. त्यावेळी मी NGO मध्ये एक समाजसेविका म्हणून नाही तर पैसा कमवायला आलेली एम्प्लॉय म्हणून गेले होते. तेव्हा मी प्रमोद सरांच्या केबिनमध्ये गेले. मला बघताच सर माझी माफी मागू लागले. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला माझी माफी मागायची गरज नाही. जे झालं ते मी विसरले आहे. तुम्ही मला हे सांगा की छाया व इतर मुली या NGO मार्फत एवढा पैसा कसा कमवतात. आज मी इथे एक समाजसेविका म्हणून नाही तर पैसा कमवण्याच्या आशेने आलेली एक एम्प्लॉय आहे. माझं बोलणं ऐकून प्रमोद सर गालातल्या गालात हसताना दिसले. ते माझ्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाले, कामिनी तू अजिबात चिंता करू नकोस. तू एवढी सुंदर आहेस की तुला जास्त मशागत करायची गरज भासणार नाही. येत्या 15 दिवसातच मी तुझी लाईफ बदलून राहील. तेव्हा माझा बॉस कधी माझ्या खांद्यावरून हात फिरवत होता तर कधी माझं गाल खेचत होता. मी त्याचा तो सगळा फाजीलपणा सहन करत होते कारण मला पैसा कमवायचा होता. त्या दिवशी संध्याकाळी प्रमोद सर मला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले जिथे ते आधीही मला घेऊन गेले होते. तिथे जाताच त्यांनी माझ्याशी नको त्या गोष्टी बोलायला सुरुवात केल्या. ते म्हणाले, तुझ्या ट्रेनिंगचा पहिला टप्पा हाच असणार. तू मला इम्प्रेस करू शकलीस तर तू धनवान झाली समज. मी तुझ्याकडून इम्प्रेस झालो तर मग तुझ्याकडे कामच काम येईल ज्याने तू भरपूर पैसा कमवू शकतेस. तेव्हा एक नजर मी प्रमोद सराकडे खालून वरपर्यंत पाहिलं. तो व्यक्ती 40 वर्षांचा होता. तो माझ्याहून पूर्ण 16-17 वर्षांनी मोठा होता. मी त्याला म्हणाले, सर तुम्हाला माझ्या वयाची मुलगी असेल आणि तुम्ही माझ्यासोबत या कुठल्या गोष्टी बोलत आहात. त्यावर तो म्हणाला, कामिनी तुला पैसा कमवायचा आहे की भाषणं द्यायची आहेत हे तुझं तू ठरव. माझ्या वयाचा गुणाकार भागाकार करत बसू नकोस. मी तुला काय सांगतोय ते तुला समजत असेल तरच तू इथे थांब, नाहीतर त्या दिवशीप्रमाणे तू आत्ताही जाऊ शकतेस. त्या प्रमोदच्या हाती आधीच मी माझी दुखती नस ठेवली होती. मला पैशाची गरज आहे हे मी त्याला सांगून बसले होते आणि म्हणूनच तो माझ्यासमोर भाव खात होता. नाहीतर याआधी तो माझ्या मागेपुढे लाळ गाळत फिरत होता. तेव्हाही सगळ्यात मोठा प्लस पॉईंट माझ्याकडे होता. मी एक मुलगी होते आणि तीही तरुण मुलगी. त्या प्रमोदला माझ्याकडून नको त्या प्रेमाची अपेक्षा होती. माझ्याकडून ते सुख भोगल्याशिवाय तो शांत राहणार नाही हे तर मला माहीत होतं. मी त्याला म्हणाले, सर तुम्ही मला अशी तशी जाऊ देणार नाही हे तर मलाही माहीत आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टींची अपेक्षा आहे हे मलाही समजलंय. आता सध्या तरी लगेचच मला त्या गोष्टी मान्य नाहीत. आज न उद्या आपल्यात ते नातं प्रस्थापित होईल. पण जोपर्यंत माझं मन मानत नाही तोपर्यंत काही दिवस आपण गप्पा गोष्टी करून सोबत थोडा वेळ घालूयात. प्रमोदला माझं म्हणणं पटलं होतं. तो म्हणाला, कामिनी आजपर्यंत मी जेवढ्या मुलींना भेटलो त्यामधून तू फार वेगळी आहेस. तुझी सुंदरता व तुझा समजूतदारपणा फारच वेगळा आहे. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण हो, तू माझी दुसरी बायको होशील हे मी आधीच तुला क्लिअर सांगतोय. मला त्या म्हाताऱ्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त माझ्या आईचे शब्द फिरत होते. तिचा असा गैरसमज होता की मी मुलगी आहे म्हणून मी काही करू शकत नाही. तिच्या शब्दांनी थेट माझ्या आत्मसन्मानाला ठेस पोचली होती. माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त पैसा फिरत होता. त्या पैशामुळेच मी त्या म्हाताऱ्यासोबत हॉटेलच्या रूममध्ये हातात हात घालून बसले होते. तेव्हाही तो कधी माझ्या केसातून हात फिरवत होता तर कधी माझ्या फार जवळ येत होता. त्याला मी त्याच्या दुसऱ्या मर्यादा ओलांडायला परवानगी दिली नव्हती. जवळजवळ तासभर त्या हॉटेलच्या रूममध्ये मी त्या म्हाताऱ्यासोबत बसले होते. तासभरापासून तो माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी बडबडत होता. मी त्याच्या होला हो लावत होते कारण मला त्याच्यात व त्याच्या त्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.
त्या दिवशी त्याने माझ्यासोबत ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या होत्या त्याचेही त्याने स्वतःहून मला पैसे दिले होते. काहीही काम न करता माझ्या हातात 5,000 रुपये आले होते. घरी जाताच मी ते 5,000 रुपये माझ्या कपाटात सांभाळून ठेवले. एक चांगली अमाऊंट जमा करून मी माझ्या आईच्या हातात देणार हे मी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी कामाच्या नावाने मी NGO मध्ये गेले होते. तिथे जाताच प्रमोद मला त्याच्यासोबत मूवीला घेऊन गेला. एवढंच नाही तर दिवसभर तो म्हातारा मला त्याच्यासोबत फिरवत होता. बघता बघता 2-3 दिवस उलटले. प्रमोद मला कधी 5,000 तर कधी 10,000 देत होता. मागच्या 2-3 दिवसात मी प्रमोदसोबत फारच फ्री झाले होते. एकदा मी त्याला समोरून प्रश्न केला की प्रमोद, आता आपल्यात जसं नातं निर्माण झालं छायासारख्या मुलीही असंच काही काम करून पैसे कमवतात का? प्रमोदने मला अपेक्षित होतं ते उत्तर दिलं नव्हतं. माझ्या बोलण्यावर स्मितहास्य देऊन तो मोकळा झाला होता. त्या दिवशी प्रमोदला काय झालं होतं कोणास ठाऊ. तो मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. रूममध्ये जाताच प्रमोदने माझ्या अंगावर हात टाकायला सुरुवात केली. मी म्हणाले, अजूनही माझं मन तयार नाही आहे. पण प्रमोद माझं काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, कामिनी, आता खूप झालं. तुझ्यासोबत फिरण्याची अवसरही मी फेडली आहे. आता मला जास्त तळसवू नकोस. तुला हवा असलेला पैसा मी तुला देतो. प्रमोदने एक विशिष्ट अमाऊंट उच्चारली. तो मला जेवढे पैसे देत होता ते खरंच माझ्यासाठी खूप जास्त होते. तेवढे पैसे मला मिळतील असा विचार मी कधीही केला नव्हता. प्रमोद मला चक्क 5,00,000 रुपये द्यायला तयार होता. ती अमाऊंट ऐकून एकवेळी मी त्याच्यासोबत वेळ घालवायला तयारही झाले. जेव्हा तो माझ्या अगदी जवळ आला तेव्हा अचानकच मला त्या सगळ्याची किळस वाटू लागली. त्यावेळी माझ्या डोक्यात ती विशिष्ट अमाऊंट नव्हती. मला माझ्या बाबांची शिकवण आठवली. बाबांनी लहानपणापासून मला शिकवलं होतं की पैशांसाठी ना कधी आपला प्रामाणिकपणा सोडायचा ना आपली इज्जत वाटेला लावायची. बाबांचे ते शब्द मला आठवताच मी प्रमोदला माझ्यापासून बाजूला केलं. तो माझ्यापासून बाजूला व्हायला तयार नव्हता. माझ्या मर्जीविरुद्ध तो नको ते करण्याचा प्रयत्न करू लागला. प्रमोदपासून मला माझी सुटका करायची होती म्हणून तेव्हा मी जान्हवीला फोन फिरवला. जान्हवी माझी मैत्रीण होती. ती पत्रकार होती. ज्या हॉटेलमध्ये प्रमोद मला घेऊन आला होता जान्हवी कायम त्या हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात असायची. त्या हॉटेलमध्ये काही अवैध काम चालतात असा जान्हवीला संशय होता. मी तिला फोन फिरवताच काही वेळातच ती तिथे आली. तिने तिची पत्रकारिता सुरू केली होती. TV वर ती न्यूज लाईव्ह दाखवली जात होती. त्या प्रमोदसोबत मी TV वर दिसत होते. प्रमोद नको ते अवैध काम करत होता. NGO च्या आड तो शेतीचा धंदा चालवत होता. काही मुली स्वतःच्या मर्जीने ते काम करत होत्या तर काहींकडून जबरदस्तीने ते केल्या जात होतं. प्रमोदचे ते सगळे काळेधंदे बाहेर आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत फिरत असताना त्याच्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. त्या नालायक माणसाचं सत्य मी सगळ्या जनतेसमोर घेऊन आले होते. बहुतेक त्यावेळी माझ्या आईबाबांनी मला न्यूजमध्ये लाईव्ह पाहिलं होतं. काहीच वेळात माझ्या आईबाबाही तिथे पोहोचले. बाबांना माझा फार गर्व वाटत होता. बाबा म्हणाले, आज माझ्या मुलीने गर्वाने माझी मान वर केली आहे. माझ्या मुलीने ओपन कॅमेरासमोर एक फ्रॉड व्यक्तीचं सत्य सांगण्याची हिंमत केली. तेव्हा मी म्हणाले, बाबा, माझ्या कामगिरीवर तुम्ही खुश आहात पण आई खुश नसेल. तिला अजूनही माझ्या जागी मुलगा का जन्माला आला नाही याची खंत वाटत असेल ना? त्यावर बाबा म्हणाले, जे धाडस माझ्या मुलीने केलं कदाचित ते मुलगाही करू शकला नसता. माझी मुलगीच माझ्यासाठी माझा मुलगाही आहे. आईलाही माझा गर्व वाटत होता. आईच्या प्रेमाच्या बरोबरीला माझ्यावर बाबांचे संस्कारही होते. पैशासाठी मी माझी इज्जत गमवावी ही माझ्या बाबांची शिकवण नव्हती. पैशाआधी मी माझ्या आईबाबांच्या आत्मसन्मानाला पहिलं स्थान दिलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण शहरात माझी वाहवा होत होती. मंडळी पैसा कमवण्यासाठी कधीही नको त्या मार्गाचा अवलंब करू नये. वाईट मार्गाला जाण्याआधी एकदा आपल्या आईबाबांचे संस्कार लक्षात ठेवावे. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा व्यक्तीला समाजात एक चांगली प्रतिष्ठा मिळवून देतो पण वाईट मार्गाने कमवलेलं धन आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवतो, हे मात्र नक्की. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.